आता आपण बघूया वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच, कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, मनोज सरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम. नांदूर मध्यमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलकांची घोषणाबाजी. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा गावरान आंब्याला मोठा फटका, वादळी वारा आणि पावसामुळे आंबा जमीनदोस्त, गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प गावरान आंबा बाजारात उपलब्ध. कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, ज्योतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, ज्योतिबा रोडवरील हॉटेल साम्राज्य इथं 4-चाकीवर कोसळलं भलमोठं झाड. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस, उद्या देखील अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा. नांदेडच्या बिलोलीत भेंडीच्या शेतीतून तरुण शेतकरी मिळवतोय चांगलं उत्पन्न, बाजारात भेंडीला 40 रुपये दर. उसळच्या वरणगाव आणि खंडारी परिसरात पाणी टंचाई, 10 ते 15 दिवसांनी पाणी येत असल्यानं नागरिकांचे हाल, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नांदेडच्या बाजार समितीत हळदीची आवक वाढली, दरात मोठी घसरण, हळदीला 14,500 प्रति क्विंटल भाव, दरात 1,500 रुपयांची घसरण. ऐन वेळेवर विद्यापीठाने परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांनी अडचणीत, नागपूर विद्यापीठाच्या कारभाराविरोधात पालकांचा संताप, 15 किलोमीटर दूर अंतरावर देण्यात आलं परीक्षा केंद्र.